नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुमचा मित्र अविनाश मेमाने, मेमाने कृषी दीप यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, शेतकरी ज्यावेळेस पार्सली पाल्याची लागवड करण्याचा विचार करत असतो, अशा वेळी बऱ्याच शेतकऱ्यांना बियाणं उपलब्ध होत नाही, किंवा जरी बियाणं उपलब्ध झालं तरी ते चांगल्या प्रतीचं बियाणं भेटत नाही. अशा वेळी काय होतं की जर तुमचं बियाणं शुद्ध असेल किंवा रोप चांगला असेल तर तुमचं येणारं उत्पन्न सुद्धा चांगलं येणार आहे, येणारा जी क्वालिटी आहे ती मार्केटला ती सुद्धा चांगली जाणार आहे. अशा वेळी शेतकऱ्यांनी बियाणे बनवताना कोणती काळजी घेतली पाहिजे किंवा घरच्या घरी बियाणं कसं बनवायचं, या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी जे चॅनल नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, म्हणजे ज्या ज्यावेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील. चला तर मग सुरुवात करूया. शेतकरी मित्रांनो, आपण मी तुम्हाला दाखवतो की बाबा ज्यावेळेस आपण पार्सली पाला लागवड करणार आहे ते लागवड करत असताना शेतकरी मित्रांनी बाबा घरच्या घरी बियाणं तयार कसं करायचं, या संदर्भात आपण डायरेक्ट लाईव्हमध्ये पाहूया. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव सांगा. नाव गोपीनाथ हनुमंत आगवणे. मला सांगा, आपण ही पार्सली पाल्याचं कोकोबीट मध्ये ट्रे मध्ये जे रोप बनवले तर रोप कसं बनवलं, आणि ह्याच्यामध्ये शेतकरी मित्रांना सांगा की चॅलेंज काय आहेत. बऱ्याच वेळा काय होतं की शेतकरी घरी ट्रे आणतोय, कोकोबीट आणतो, कोकोबीट, आणि प्रॉब्लेम असं होतो की भविष्यामध्ये शेतकऱ्यांना प्रॉब्लेम यायला नको, किंवा जिजाळण्याचं प्रमाण म्हणा किंवा त्याचे काही प्रोसेस आहे तयार करण्याची, ही प्रोसेस सविस्तर शेतकरी मित्रांना सांगा. आता तुम्ही जी लागवड केलेली आहे तर ही कोणतं बियाणं वापरलं होतं? बियाणं बीजो कंपनीचं आहे. आपलं बीजो कंपनीचं. मला सांगा, आता मी पाहतोय की बाबा ट्रेमध्ये थोडीशी उगम क्षमता कमी झालेली, किंवा उगम क्षमता कमी होण्याचं नक्की कारण काय? उन्हाळ्याचा दिवस होतं त्याच्यामुळे ना उगम क्षमता कमी आहे आता. बी काय होतं, बी ट्रेमध्ये टाकल्यानंतर ते उगवतंय आणि उगवून वरती आल्यानंतर त्याचे कोंबारे जळून जातात. मला सांगा ह्याची प्रोसेस कशी आहे, किंवा लागवड करताना बरेचसे शेतकरी काय करतात, डायरेक्ट बिया सुद्धा लावतात पार्सली पाल्याच्या? नाही, पण तुम्ही आता तयार केलेली ट्रे मध्ये, तर ह्याची प्रोसेस सांगा. प्रोसेस म्हणजे आपण काय केलं, नर्सरीवाले कोण कोकोपीटच्या एक बॅगा आणि ट्रे हे विकत आणलेले आहेत, हे विकत आणून कोकोपीट मध्ये ट्रे भरून घेतले. पूर्ण ट्रे भरून घ्यायची कोकोपीट मध्ये? पूर्ण ट्रे भरून घेतले आणि त्यानंतर थोडीशी गलम पाडून आहे ना त्याच्यामध्ये पार्सली पाल्याचे दोन दोन तीन तीन बी टाकलेले. एक बी टाकायचं नाही, एक बी टाकल्याने काय होतंय की बी उगवतय नाही उगवतय ह्याची काही गॅरंटी नाही एवढी, कारण ह्याची उगवण क्षमता एक 80 ते 85% आहे, 100% उगवत नाही. आणि उन्हाळ्याचा दिवस असल्यामुळं बऱ्यापैकी ना 50 ट्रेचा लॉट टाकला तर त्यातले एक 40 ट्रे सक्सेस होतात, 10-10 ट्रेची मर होते. आता मला सांगा, ज्यावेळेस आपण पार्सली पाल्याचं रोप बनवतोय तर किती होलचा ट्रे हा शेतकऱ्यांनी घेतला पाहिजे? हा ट्रे घेणं असा आहे, तर पार्सली पाला किंवा दुसरं कुठलं रोप तुम्हाला बनवायचं असेल तर 102 कपांचा ट्रे चांगला आहे. आता मला सांगा, एकदा तुम्ही बियाण्यामध्ये बी आपण लावलं तर लावल्यानंतर किती दिवस याला दाबून ठेवायचं, काय बऱ्याच वेळा काय होतं शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम, तुम्ही मग अशी आपण चर्चा केली की बाबा जास्त दिवस राहिले तर प्रॉब्लेम करते, तर एकदा बी लावल्यानंतर किती दिवस ते दाबून ठेवायला? एकदा बी लावल्यानंतर आहे ना त्याच्यावरती ट्रेवरती पाणी वगैरे काही मारायचं नाही. बर. तर ते त्याची बट्टी लावली की ते 6 ते 7 दिवस बट्टी लावायची त्याची, 6 ते 7 दिवस दाबून ठेवायचं, दाबून एकावर चांगल्या ताडपत्रीमध्ये ते दाबून ठेवायचं आणि 6 ते 7 दिवसांनी परत बाहेर काढायचं. बाहेर काढायचं. किती दिवसांनी त्याची उगम क्षमता होती मला सांगा? तर ते उगवतं बट्टीतून काढलं की त्याला थोडेसे छोटे छोटे कोंब यायला चालू होतात, कोंब आल्यानंतर त्यानंतर त्याला पहिलं पाणी द्यायचंय, पंपानी मारू शकता किंवा एक हातातली झारी असते त्या झारीने तुम्ही पाणी मारू शकता त्याच्यावरती. आता महत्वाचा प्रश्न की मला सांगा, आता आपण तुम्ही आता किती ट्रे बनवलेले होते? 50 ट्रेचा लॉट बनवला. बरोबर. 50 ट्रेला कोकोपीटच्या बॅगा किती लागतात? 50 ट्रेला आपल्याला एक 4 बॅग गेलेले आहेत. बरोबर, 4 बॅग लागलेले आहेत. आणि जी तुम्ही बियाणं आणलं होतं ते बियाणं किती रुपयाचं आणलं होतं? बियाणे 600 ते 650 रुपयापर्यंत 50 ग्रॅमची पुढी मिळते. 50 ग्रॅम मध्ये किती ट्रे झाले तुमचे? 50 ग्रॅम मध्ये 50-60 ट्रे झालेत. म्हणजे शेतकऱ्यांना 100% स्वतः घरी जर बनवलं तर 100% पार्सली पाल्याचं जे रोप आहे ते परवडते, आणि विकत घ्यायचं म्हणलं त्याचा रेट काय बाहेर? आता विकत घ्यायचं म्हणल्यानंतर 2.5 रुपये 3 रुपये असा रेट आहे त्याचा, एका रोपाचा. शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला पैसे वाचवायचे असेल आणि चांगल्या प्रतीचं तुम्ही जरी घरचे घरी तुम्ही रोप बनवू शकता आणि याला असं काही कॉस्टिंग नाही, एक ट्रे जो भेटतो तो किती रुपयाला ट्रे आणलेला होता? मोकळा ट्रे घेणं असा आहे, त्याच्या क्वालिटीवरती डिपेंड आहे, 5 रुपये 7 रुपये 10 रुपये. आता महत्वाचा प्रश्न, तुमच्यामध्ये थोडीशी उगम क्षमता कमी झालेली आहे तर तुमच्या ह्यामध्ये काही चुका झालत्या की बाकीच्या शेतकऱ्यांना त्या टाळता येतील चुका?
आपल्याकडून काय झालं की पहिल्यांदा आपल्याला नर्सरीवाल्यांनी एवढे ऍक्च्युली खरी माहिती दिली नव्हती. त्याची बट्टी लावण्याचे जे कालावधी तो आपल्याकडून 15 दिवसाचा झाला. बर, म्हणजे एकदा तुम्ही त्यात जी बी त्यात कोकोपीट मध्ये टाकलं आणि त्याच्यावर दाबून ठेवलं ते 6 ते 7 दिवसाचा, पण तुमच्याकडून 15 दिवस झाले तुम्हाला व्यवस्थित माहिती नसले. त्यामुळे ती रोप कलम जळली का त्यामध्ये? कलम हा ते उगवण क्षमता ती काय झालं उगवून आलं, त्याचे कोंबारे जास्त मोठे झाले. मोठे झाल्यामुळं ते बाहेरच्या वातावरणात काढले की ते जळून गेलं जाग्यावर. आता मला सांगा, उन्हाळ्यामध्ये 6 ते 7 दिवस कंटिन्यू कोणता बी ऋतू असतो तुमचा, पावसाळा, हिवाळा, उन्हाळा, तिन्ही ऋतूमध्ये 5 ते 7 दिवस ठेवायचं का? उन्हाळ्यामध्ये काय तो पिरियड काय त्याचा विषय? नाही, उन्हाळ्यामध्ये कमी आहे. जर हाच लॉट आपला जर पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात असतात तर त्याला 15 दिवसाची बट्टी लावावी लागते. 15 दिवस दाबून ठेवायला? दाबून ठेवायला, म्हणजे त्याला जे आतमध्ये जे हीट पाहिजे असते ती हीट त्याला तेवढी भेटली पाहिजे. शेतकरी मित्रांनो तुम्ही लक्षात घ्या की उन्हाळ्यामध्ये जास्त करून जे आपण ट्रे दाबून ठेवतो एकदा त्यामध्ये बी टाकल्यानंतर, तर उन्हाळ्यामधला पिरियड हा 7 ते 7 दिवसाचा आहे पार्सली पाण्यामध्ये, आणि हिवाळ्यामध्ये तोच पिरियड तुमचा 10 ते 12-15 दिवसापर्यंत जातो. म्हणजे जसं तुमचं क्लायमेट आहे त्यानुसार तुम्ही त्यामध्ये चेंजेस करू शकता. काय होतं की बऱ्याच वेळा काही शेतकऱ्यांना नर्सरीवाल्याकडून माहिती व्यवस्थित भेटत नाही. शेतकरी मित्रांनो, मे महिने कृषी हा युट्यूब चॅनल शेतकऱ्यासाठी काम करतोय, आणि तुम्हाला काही ह्याच्यामध्ये समस्या असतील पार्सली पाल्यामध्ये किंवा पार्सलीमध्ये तुम्हाला रोप बनवायचे बियाणं वगैरे असेल तर शेतकऱ्याचा नंबर मी स्क्रीनवर दिलेला आहे, त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता. तुम्हाला तुमच्या प्रत्येक शंकेचं निरसन करतील, आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, तुमच्या प्रत्येक शंकेचं निरसन केलं जाईल. शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.